आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अगं पण कुठे घेऊन गेला? या दाखवते, ती जागा कोणती आहे ते दाखवते. याच जागेत तंबोरान पाय अडकून पडला आणि माधवी माधवी मला वाचव मला वाचव म्हणून ओरडला. माधवी वाचव मला वाचव. पण नंदिनी नागानी सोडलं नाही, त्याचा पाठलाग करत राहिली. पार्टनर, देवीच्या डोळ्यांवरची पट्टी काढलेली आहे, हे नंदिनीचंच काम असणार. आपल्याला इकडून निघायला हवं. तू सारखा तंबुरानला भेटायचा तंबुरानला भेटायचा म्हणत होतास ना, मी तंबुरानला भेटल्याशिवाय जाणार नाही. आता गप्प बस. काय ग भैरवी, स्वामीजी कुठे आहेत हे दाखवायचं सोडून तू देवीची प्रार्थना का करते? तंबोरांना इथेच आहे. तो इथे तो कसा पोहोचला माहितीये का? तुमच्या त्या स्वामी त्या तंबोरांना इथे घेऊन आली ती नंदिनी आहे. तुम्ही आता चालत आलात ना, त्याच रस्त्याने तंबोरांना नंदिनीने पळवत पळवत इथपर्यंत आणलं होत. पळत येऊन त्याने वनदेवीकडे काय मागितलं माहितीये? माते मला वाचव माते मला वाचव माते अशी जीवाची भीक मागत होता. तो किंचाळला ओरडला. मातेने त्याला काय केलं माहितीये? अरे माझे डोळे गेले गेले माझे डोळे वाचवा. असा किंचाळला. मातेच्या डोळ्यावर त्याने पट्टी बांधली. मातेने तिचे डोळे विस्फारले आणि डोळ्यावरची झापड काढून टाकली. मातेने त्याचे डोळे फोडले. मला काही दिसत नाहीये, माझे डोळे गेले. इथेच या जागेत त्या तंबोरांना गाडलंय. जसं नंदिनीला 20 वर्ष एका वारुळात बंद करून ठेवलं होत, अगदी तसच तंबोरांना नंदिनीने या जमिनीत गाडून ठेवलंय. आम्हाला घाबरवण्यासाठी खोटे सांगतेस ना? तंबोरांना नंदिनी काही करू शकत नाही. हा मी खोट सांगतेय, बघायचंय का? <गाँ। गाँ। 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 गाँ>
कशाला डोळे बंद करताय? तंबोरांना भेटायला आला होतात ना, डोळे बंद का करताय? आता डोळे उघडून बघा तुमच्या तंबोरां स्वामीला. त्या नंदिनीने कसं मारलं माहितीये का? नाही नको सांगू, नको सांगू, नको सांगू, नको सांगू. तंबोरांना नंदिनीने वारुळाच्या मातीत अडकवून त्याची एक एक नस सर्व फोडून रक्त त्याच्या संपूर्ण शरीरात पसरून घामाऐवजी त्याचं रक्त वाहून हृदय विस्कटून तुकडे तुकडे झाले. डोळे कान नाकातून रक्त वाहून मला सोड, मला सोड, मला सोड असं बोलत तडफडून तडफडून गेला. ड्रायव्हर गाडी काढ लवकर लवकर. जर तू अय्यप्पाची माळ घातली नसतीस ना, तर या क्षणी तुम्हा दोघांना तुमच्या तंबोरांच्या जोडीला बसवलं असत. राजशेखर, काय हो राजशेखर, मला एकटीला सोडून जात आहे? घाबरल्यामुळे आमच्या काही लक्षातच राहिलं नाही. ये ये लवकर गाडीत बस. अगं लवकर गाडीत बस ना. दादा, काय झालं का? काय झालं दादा, एसी चालू आहे तरी इतकं काम फुटलंय? अगं काही नाही का? तुम्ही अगदी घाबरल्यासारखे वाटताय. अगं सांगतोय ना काही नाही म्हणून, सोड ते सगळं. ठीक आहे दादा, माळ घातलेली असताना चिडचिड नसते करायची, जेवण तयार आहे, जेवायला या. तू जाग, मी येतो. तुम्ही जेवल्यावरच आम्ही जेवणार ना, लवकर. ठीक आहे, मला माहिती आहे, जा तू. ठीक आहे दादा. अरे पार्टनर, हे कसं काय घडलं रे? तेच मला पण समजत नाहीये. नंदिनी कुठल्या रूपात आली आहे तेच कळत नाहीये. तंबोरांनाच तिने मारलं. तंबोरांची अशी अवस्था केली तर नंदिनी आपली काय अवस्था करेल? नंदिनीने सूड घ्यायला सुरुवात केली आहे. मारला मारल्यानंतर आता तंबोरांना सुद्धा मारलंय. आता उरलोय फक्त मी, तू आणि माधवी. पण आता काय करायचं आपण? आता आपल्याला वाचवण्याचं काम तंबोरांची बहीण माधवीच करू शकते. ती पण शिवरात्र संपेपर्यंत येणार नाहीये. तोपर्यंत आपल्या दोघांना सावध राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. काय दादा, एवढी कसली चर्चा चालू आहे? तुम्हाला भूक नसेल लागली, पण आम्हाला भूक लागली आहे.
काही असू द्या, आधी जेवून घ्या मग निवांत बोलत बसा. या दादा, कसला विचार करताय? आधी चला ना दादा. या सगळं जेवण तुमच्या आवडीचं बनवलंय. आज मी स्वतः माझ्या हाताने शाकाहारी जेवण बनवलंय दादा. पोटभर जेवा हा. पुरे पुरे. गंगा, तिथे काय करतेस ग? सकाळपासून सगळी काम मी करते. तू या घरची सून आहेस, काय चाललंय तुझ? चल इकडे, इथेच थांब आणि दादाला काय हवं ते बघ. मी त्याला जीवे मारण्याची वाट बघते आणि तू मला जेवण वाढायला सांगते. आज विच्छू जेवतो कसा तेच बघते. ये ना. अगं तू तिला कशाला बोलवतेस, तूच वाढ ना. नाही दादा, सकाळपासून काम करून मी खूप दमले, जरा फ्रेश होऊन येते ना. ठीक आहे, जातो. बघ काय हवं ते. विच्छूला जरा ते सांबार वाढ ग. पार्टनर, काय रे विच्छू? काय? अरे आधी जेवून घे. हा, तू काहीतरी बोलत होतास ना. अरे असा काय बसलायस, जेवून घे ना. नाही काय, काय नाही, काय काय नाही, काय नाही. तुम्ही जेवत का नाही यार? पोट भर जेवा. पार्टनर, काय झालं रे विच्छू? नाग 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 विष. अरे काय पडतोयस तू? या जेवणामध्ये विष टाकलंय पार्टनर. हे जेवण मी नाही जेवू शकत. अरे काय झालं तरी काय तुला? जेवायला बसल्यापासून सारखा बडबडतोय. नाही पार्टनर, मी या जेवणाला हात पण नाही लावू शकत. मला नकोय, मी नाही खाऊ शकत, यामध्ये विष आहे. अगं विच्छूला काय झालं? तंबोरांचं मरण बहुतेक त्यांच्या डोळ्यासमोरून गेलं नाही वाटत. अरे वा, माझ्यासाठी जेवण वाढून तयार ठेवलंय. केळीच्या पानावर जेवून किती दिवस झालेत. आज ताव मारून जेवूनच घेऊया. भाऊजी, तुम्ही जेवा, पण मटन चिकन सुक्क असं काही आहे का? सगळं शाकाहारीच आहे का? जाऊ द्या, आता एवढी भूक लागली ना मला. Oh.
खरंच जेवण अगदी स्वादिष्ट आहे. तुम्ही नाही जेवत? काय चविष्ट आहे, मज्जा येते. पाहिलंस, तुझ्यात विष आहे असं म्हणत होतास ना, तेच जेवण ह्या ईश्वरने खाल्लं. त्याला तर काहीच झालं नाही, बघ ना. तुझ्या या फालतू भीतीमुळे तू सगळ्यांना संशय घ्यायला भाग पाडशील. जरा सांभाळून, तुझ्यामुळे मला पण नीट जेवता आलं नाही. गंगाचं वागणं नेहमीसारखं नाहीये, खूप बदलली ती. पण माझ्या बद्दल हिला सगळं कसं माहितीये हेच मला कळत नाहीये. शोधावंच लागेल. कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हिच्या शरीरात शिरणं हा एकच मार्ग आहे. शरीरात का शिरू शकत नाहीये? पुन्हा एकदा प्रयत्न करते. Thank you.
हृदय राहून मला ओळखू शकत नाही म्हणून माझ्या शरीरात शिरून जाणून घ्यायचं आहे का? मला जाणून घेणं तुझ्यानी शक्य नाही. मला जाणून घेण्याच्या नादात तू स्वतःला हरवून बसशील. त्याची काळजी तू करू नकोस. पण तू या कुटुंबातली नाहीयेस एवढं मला कळलेलं आहे. यापुढे तू या घरात राहायचं नाहीस. मी ज्या कामासाठी आले ते संपेपर्यंत मी इथून जाणार नाही आणि मला कोणीच पाठवू सुद्धा नाही. तू काहीतरी ठरवून आलीयेस हे मला माहीतच होतं. बोल, कशासाठी आलीयेस तू? कोणी पाठवलंय तुला इथे? आणि गंगाचं रूप का घेतलंयस तू? ते तुला सांगायची गरज नाहीये. तू सांगितलं नाहीस तरी मी शोधून काढीन. तुला माझ्याबद्दल अजून माहित नाही. काय माहित नाही? रामपत्नीचं नाव असणारी तू, पंढरपुरात वाढलेली, नवऱ्याच्या कुटुंबावर प्रेम करणारी, सासरचं रक्षण करणारी, पिवळ्या साडीतली आत्मा आहेस तू. एक वर्ष ह्या कुटुंबात जगून गेलीस, 7 वर्ष डोळ्यात तेल घालून या कुटुंबाचं रक्षण करते. मला माहितीये जानकी, माझ्याबद्दल तुला इतकी माहितीये म्हणजे तू सामान्य स्त्री नाहीयेस. इतके प्रयत्न करूनही मी तुझ्या शरीरात शिरू शकत नाही म्हणजे तू नक्कीच दैवी रूप आहेस. आणि तसं असेल तर तू का चुकीचं काम करतेस? गंगा नसल्याचा फायदा घेऊन तू तिचं रूप घेऊन या कुटुंबात आलीयेस, हे चुकीचं नाही वाटत तुला? न्यायधर्माच्या विरोधात मनुष्य जाऊ शकतो, तुझ्यासारखं दैवी रूप नाही जाऊ शकत. गंगा म्हणून सगळ्यांची फसवणूक करू नको. जात आहे इथून तू. गंगा बद्दल एवढं बोलतीये? गंगावर काय अत्याचार झाले तुला माहितीये? माहितीये, सगळं माहितीये. गंगा बरोबर काय झालं मला माहितीये, आणि हे कुणी केलं हे सुद्धा माहितीये मला. हे सगळं माहीत असूनही मी काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. गंगाच्या विषयावर दुर्लक्ष करतेय तू. या कुटुंबाच्या कुलदेवी प्रमाणे असणारी तू न्यायधर्माचा विजय करणार नाही